हे बघ प्रिया, तू जर माझी समजूत घालायला आली असशील. प्रिया नाही, मी आले. काय आले असतो इथे? बघायचं होत. किती दुबळ्यात तुम्ही. तुला सांगितलं होतं ना मला तुझं तोंड बघायचं नाहीये म्हणून. चालती हो. थोडक्यात काय, तुमच्या समोर असलेल्या सत्याला तोंड फिरवून बसायचंय तुम्हाला. हे बघ, तुम्ही बोला हो, तुम्ही काहीही बोला, पण तुम्ही कितीही बोललात तरी मी मात्र बोलणार आहे. आज माझा हात धरून मला घराबाहेर नाही काढू शकणार ना तुम्ही. या परिस्थितीचा फायदा उठवते असं समजा हवं तर. हेच हवं होतं ना तुला, हेच हवं होतं मला. असं लाचार असं असं पांगळं बघायचं होतं तुला. खरंच तुम्हाला खूप आवडतं का असं दुःख कुरवाळत बसायला? म्हणजे रे का? अरे हो. असं काही ऐकण्याची सवय नाही ना तुम्हाला. काय या घरात तुम्हाला आवडेल, तुम्हाला रुचेल असंच बोलायची सवय लावली तुम्ही सगळ्यांना. त्यामुळे तुम्हाला तुमचा दोष दाखवायची हिम्मतच नाही केली ना कोणी कधी. तुझ्याशी लग्न केलं हाच माझा सगळ्यात मोठा दोष आहे आणि हे मला कोणी सांगायची गरज नाहीये. चला, म्हणजे ही सगळी परिस्थिती तुमच्यामुळे निर्माण झाली हो ना? मग आता काय करणार तुम्ही? नाही, कारण जरा जरी तुमच्या मनाविरुद्ध झालं, जरा परिस्थिती प्रतिकूल झाली की डिफेन्स म्हणून दरवेळी काहीतरी करता ना तुम्ही. हां, म्हणजे घर सोडून निघून जाता, मग सगळे चिंता करत बसणार, जगभर तुम्हाला शोधत बसणार, मग तुम्ही परत येणार पण बोलणं मात्र सोडणार, सगळ्यांची सहानुभूती मिळवणार.